आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसाने धरणात येणारी आवक वाढल्याने धरणाचे दरवाजे रात्री 5.5 फुटांनी उघडून धरणातून 50,442 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे। धरणात 35,992 क्युसेक आवक होत असून 52,000 क्युसेक विसर्ग धरणातून सध्या सुरू आहे। धरणाच्या दरवाज्यातून व पायथा विद्युतगृहातून असा एकूण 52,000 क्युसेक विसर्ग सध्या सुरू आहे। आज सकाळी 8 वाजेपर्यंत कोयनेत 54 मिलीमीटर, नवजा येथे 103 मिलीमीटर, तर महाबळेश्वरला 87 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। दरम्यान धरणातून मोठा विसर्ग सुरू झाल्याने कोयना व कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ होत असल्याने प्रशासनाने नदीपात्रानजीकच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे।